श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय षटतीला एकादशी पौष मासातील कृष्ण मोपक्षातील षटतीला एकादशी आहे. या एकादशीला षटतीला एकादशी संबोधतात. या एकादशीला भगवान विष्णूंची पंचोपचार अथवा षोडशोपचार पूजा करावी. या दिवशी सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा. यामुळेच या एकादशीला षटतीला एकादशी म्हणतात. त्या दिवशी तीळ पाण्यात टाकून स्नान करणे, तिळाचे उठणे लावून स्नान करणे, तीळ खाणे, तीळचे हवन करणे, तीळ दान करणे अशा प्रकारे उपयोग करावा. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राची आवर्तने करावीत. विष्णू अथर्वशीष अथवा जास्तीत जास्त जप करावा. हे एकादशी व्रत जे करतात, तीळ दान करतात, त्या दाना एवढे पटीने सुख समृद्धी त्यांना होते. तसेच सौभाग्य प्राप्ती व मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होते. संध्याकाळी गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून श्री विष्णूसह लक्ष्मीची पूजा करावी. श्री विष्णू भगवानाला पिवळी फुले अर्पण करावी. तसेच पिवळे वस्त्रही अर्पण करावे. जरी एकादशी व्रत नाही केले तरी या दिवशी कमीत कमी एक दिवस भात शिजवू नये व खाऊ नये. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.